ब्रिटनची महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजेशाही परिवाराची जबाबदारी आता त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे आली आहे. प्रिव्ही काउन्सिलच्या बैठकीत प्रिन्स चार्ल्सला ब्रिटनचा नवा राजा घोषित करण्यात आलं आहे. यासोबतच त्याची पत्नी डचेस ऑफ कार्निवाल कॅमिला हिला क्वीन कन्सॉर्टची उपाधी मिळेल, म्हणजे ती ब्रिटनची महाराणी होईल. रिपोर्ट्सनुसार ब्रिटिश परिवाराचा कोहिनूर हिऱ्याचा मुकुटही आता तिच्याकडे राहणार. ब्रिटनमध्ये अनेक वर्षांच्या वादानंतर महाराणी एलिझाबेथ द्वितीयमुळे ही उपाधी ठरली. कॅमिलाला क्वीन कन्सॉर्ट ही पदवी देण्याचा निर्णय तेव्हाच करण्यात आला होता जेव्हा कॅमिला आणि चार्ल्स एकमेकांच्या जवळ येत होते. तेव्हा त्यांचं लग्नही ठरलं नव्हतं. हे निश्चित होतं की 75 वर्षीय कॅमिला ही उपाधी घेणार. कोहिनूर हा 105.6 कॅरेटचा हिरा आहे जो शेकडो वर्षांआधी काढण्यात आला होता. हा हिरा 14व्या शतकात भारतात सापडला होता आणि त्यावेळी वेगवेगळ्या शासकांकडे होता. 1849 मध्ये हा हिरा पंजाब मधील ब्रिटिशांकडे होता. नंतर हिरा महाराणी व्हिक्टोरियाकडे सोपवण्यात आला. तेव्हापासून तो ब्रिटिश क्राऊन मध्ये लावला आहे. किती आहे राणीची संपत्ती? महाराणी एलिझाबेथ द्वितीयच्या नेटवर्थ बाबत वेगवेगळ्या रिपोर्ट मध्ये वेगवेगळे दावे केले जातात. फॉर्च्यून नुसार महाराणी एलिझाबेथ द्वितीय आपल्या $1 million संपत्ती सोडून गेली. कुणाला मिळणार राणीची संपत्ती? बिझनेस इन्सायडर नुसार राणीने आपल्या गुंतवणुकीतून, कला संग्रहातून, ज्वेलरीतून आणि रिअल इस्टेट होल्डिंग्स मधून व्यक्तिगतपणे $500 million पेक्षा रक्कम जमा केली होती. यात सँड्रिगम हाऊस आणि बाल्मोरल कॅसल यांचाही समावेश आहे. आता त्यांच्या मृत्यूमुळे ही संपत्ती प्रिन्स चार्ल्स कडे जाईल. ब्रिटनची महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजेशाही परिवाराची जबाबदारी आता त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे आली आहे. प्रिव्ही काउन्सिलच्या बैठकीत प्रिन्स चार्ल्सला ब्रिटनचा नवा राजा घोषित करण्यात आलं आहे. यासोबतच त्याची पत्नी डचेस ऑफ कार्निवाल कॅमिला हिला क्वीन कन्सॉर्टची उपाधी मिळेल, म्हणजे ती ब्रिटनची महाराणी होईल. रिपोर्ट्सनुसार ब्रिटिश परिवाराचा कोहिनूर हिऱ्याचा मुकुटही आता तिच्याकडे राहणार. ब्रिटनमध्ये अनेक वर्षांच्या वादानंतर महाराणी एलिझाबेथ द्वितीयमुळे ही उपाधी ठरली. कॅमिलाला क्वीन कन्सॉर्ट ही पदवी देण्याचा निर्णय तेव्हाच करण्यात आला होता जेव्हा कॅमिला आणि चार्ल्स एकमेकांच्या जवळ येत होते. तेव्हा त्यांचं लग्नही ठरलं नव्हतं. हे निश्चित होतं की 75 वर्षीय कॅमिला ही उपाधी घेणार. कोहिनूर हा 105.6 कॅरेटचा हिरा आहे जो शेकडो वर्षांआधी काढण्यात आला होता. हा हिरा 14व्या शतकात भारतात सापडला होता आणि त्यावेळी वेगवेगळ्या शासकांकडे होता. 1849 मध्ये हा हिरा पंजाब मधील ब्रिटिशांकडे होता. नंतर हिरा महाराणी व्हिक्टोरियाकडे सोपवण्यात आला. तेव्हापासून तो ब्रिटिश क्राऊन मध्ये लावला आहे. किती आहे राणीची संपत्ती? महाराणी एलिझाबेथ द्वितीयच्या नेटवर्थ बाबत वेगवेगळ्या रिपोर्ट मध्ये वेगवेगळे दावे केले जातात. फॉर्च्यून नुसार महाराणी एलिझाबेथ द्वितीय आपल्या $1 million संपत्ती सोडून गेली. कुणाला मिळणार राणीची संपत्ती? बिझनेस इन्सायडर नुसार राणीने आपल्या गुंतवणुकीतून, कला संग्रहातून, ज्वेलरीतून आणि रिअल इस्टेट होल्डिंग्स मधून व्यक्तिगतपणे $500 million पेक्षा रक्कम जमा केली होती. यात सँड्रिगम हाऊस आणि बाल्मोरल कॅसल यांचाही समावेश आहे. आता त्यांच्या मृत्यूमुळे ही संपत्ती प्रिन्स चार्ल्स कडे जाईल.